नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रिस्टल कंपनीच्या ओला व एच प्लस या उसामधील नवीन तणनाशकाविषयी माहिती घेणार आहोत त्याचा वापर कसा करावा ते कोणकोणत्या तणांना नियंत्रण करते त्याचे कोणते दुष्परिणाम होतात का तसेच कोणकोणत्या तणांवर याचा चांगल्या पद्धतीने कंट्रोल होतो तसेच तणांची अवस्था कोणती असावी याचे वापराचे प्रमाण किती याच्यामध्ये कोणता कंटेंट आहे या सगळ्याविषयी माहिती घेणार आहोत तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया होला की क्रिस्टल कंपनीचे नवीन तणनाशक आहे होलासोबत आपणाला एच प्लस ही बॉटल फ्रीमध्ये मिळते एच प्लस म्हणजे काय एच प्लस हे टू फोर डी सॉल्ट आहे म्हणजे जे आपणाला विडमार किंवा अतुल पेस्टिसाईडचं जोरा किंवा इतर कंपनींचं टू फोर डी येतं ते याच्यासोबत फ्रीमध्ये आहे तर याच्यामध्ये कोणता कंटेंट आहे हॅलोसल्पान्तान है। बारा टक्के व मेट्री इंजिन पंचावन्न टक्के डब्ल्यू जी फॉर्म म्हणजेच वेटेबल ग्रॅन्युल या फॉर्ममध्ये आहे हे आपणाला गोलपानाची रुंदपानाची तसेच लांबपानाची या सर्व प्रकारच्या तणावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल करते तसेच आपण याची फवारणी करताना तणांची अवस्था ही दोन ते तीन पाना असणं गरजेचंच आहे बाकीच्या इतर कंपनीच्या तणनाशकामुळे आपणाला रुंदपानाची किंवा गोलपानाची या तणावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल झालेला पाहायला हो मिळतो पण होलामुळे जी आपल्या सर्व शेतकऱ्यांना जी प्रामुख्याने समस्या भेडसावते ती म्हणजे लवाळा याच्यामुळे आपणाला लवाळ्यासुद्धा चांगल्या पद्धतीने कंट्रोल झालेला पाहायला मिळतो किंवा मेजर जरी लव्हाळा असेल तरी आपणाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल पाहायला मिळतो लवाळ्यामध्ये प्रामुख्याने सात ते आठ गाठी असतात जर याची आपण फवारणी केली असता तसेच जमिनीमध्ये पुरेसा असा ओलाव असला तर आपणाला चांगल्या पद्धतीने लवाळ्यावर कंट्रोल झालेला पाहायला मिळतो तर याची फवारणी आपण लागणीपासून किंवा मोठ्या उसामध्ये करू शकतो लागणीपासून आपण पंचवीस ते तीस दिवसानंतर कधीही याचा स्प्रे करू शकतो परंतु तणांची अवस्था हे तीन ते चार पानावर असणे गरजेचं आहे की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने तणावर कंट्रोल झालेला पाहायला मिळतो तसेच ऊस पिकामध्ये आपणाला कोणताही शॉक बसणे किंवा झटका बसणे पिवळा पडणे याच्यावर कोणताही परिणाम दिसून येत नाही तसेच तणावर सर्व प्रकारच्या तणावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल पाहायला मिळतो फक्त आणि फक्त हराळीवर याच्यामुळे कंट्रोल झालेला पाहायला मिळत नाही आपल्या पिकामध्ये जो लावाळा की जो जास्तीत जास्त जरी आपण खुरपणी किंवा याचं तण नियंत्रण केलं तरी आपणाला लवाळा हा पाहायला मिळतो पण या कॉम्बिनेशनमुळे आपणाला लवाळ्यावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल झालेला पाहायला मिळतो तसेच इतर तणामध्ये घोळा असेल किंवा शिप्पी असेल याच्यावरसुद्धा चांगला कंट्रोल आपणाला पाहायला मिळतो तर याचे वापराचे प्रमाण किती किंवा याचा आपण वापर कसा करू शकतो होला हे आपण एकरी चारशे ग्रॅम किंवा जर प्रतिपंपासाठी घेणार असेल तर दीडशे लिटर पाण्यामध्ये चारशे ग्रॅम होला व एक लिटर एच प्लस एच प्लस म्हणजे काय तर हे टू डी सॉल्ट ऑफ अमायन ॲसिड म्हणजे जे आपणाला बाजारामध्ये झुरा किंवा विडमार किंवा इतर कंपन्यांसुद्धा वेगवेगळ्या नावाने उपलब्ध आहे आपणाला याच्याबरोबर एच प्लसची बॉटल फ्रीमध्ये मिळते याचे आपण एकरी चारशे ग्रॅम किंवा प्रतिपंपासाठी चाळीस ग्राम घेऊन व्यवस्थित पूर्ण पद्धतीने कवरेज मिळेल अशी जर फवारणी केली तर आपणाला लवाळा व इतर तानावर सुद्धा चांगल्या पद्धतीने कंट्रोल झालेला पाहायला मिळतो याची पॅकिंग हे बाजारामध्ये दोनशे ग्रॅम व चारशे ग्रॅममध्ये उपलब्ध आहे आपण याची फवारणी केल्यापासून आपणाला आठ ते नऊ दिवसामध्ये रिझल्ट दिसायला चालू होतो तसेच जी मेजर प्रॉब्लेम जो आहे तो म्हणजे लवाळा त्याच्यावरसुद्धा चांगल्या पद्धतीने याच्यामुळे कंट्रोल झालेला पाहायला मिळतो हे वेटेबल ग्रॅन्युल म्हणजेच डब्ल्यू जी फॉर्ममध्ये येते जसे आपणाला मेरा एक आढळते तसे येते तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसे व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद